सांगलीमध्ये नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचे प्रयत्न करण्यात आले तर कडेगाव तालुक्यातील वांगीत तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील सरकारी कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. त्यानुसार आज सांगली सरकारी कार्यालयांना शेतकरी व शेतकरी संघटनांनी टार्गेट केले आहे. सांगलीच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला आहे. टाळे ठोकण्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र अचानक दुचाकीवरून येऊन कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटकाव केला असता पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या प्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानीच्या 20 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी एक जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी अडवलं, तरी सुद्धा हा आमचा लढा या पुढच्या काळामध्ये तीव्रच राहणार आहे. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. या पुढच्या काळामध्ये आणखी गणिमिकाव्यानं आम्ही आंदोलन करू आणि या सरकारला जेरीस गुडघे टेकायला भाग पाडू, पण कर्जमाफी घेणार तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. तर सरकार कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कार्यालयांबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.